एका मुलाने पुस्तकाचे पान नंबर लिहिले, त्याने सांगितले की मी एकूण 1572 अंक लिहिले, तर पान नंबर किती? तर एक अंकी जे अंक आहेत ते 9 म्हणजे 9 पानांवर अंक 9 असतील. ओके, म्हणून मग आता हे भेटले म्हणून अंक पण आपल्याला म्हणजे याच्यातून वजा करत जायला लागतील. ओके, म्हणून अंक आणि म्हणजे पान नंबर वगैरे काही करायला लागेल, शेवटी त्यांची बेरीज करायला लागेल, म्हणजे जे पान नंबर येतील त्यांची बेरीज करायला लागेल, म्हणजे किती पान झाले ते आपल्याला समजते. तर 2 अंकी संख्या 90 आहेत, म्हणजे 90 × 2 म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्येचे पान म्हणजे 2 अंकी एकूण अंक किती येते ते भेटते. ओके, 2 अंकी संख्या आहेत त्यांना म्हणजे 90 × 2 केल्यावर म्हणजे किती अंक आहेत एकूण 2 अंकी ते समजेल. ओके, 2 अंकी संख्यांमध्ये एकूण किती अंक आहेत ते तू शोधलं. ओके, तर 90 म्हणजे 180 झाले. ओके, आणि पेज झाले 99. एकूण म्हणजे पेज 99 झाले, पान 99 झाले, पान 99 झाले. कसं पान 99 कसे झाले? मग 2 अंकी म्हणजे आधी 1 अंकी संख्या पानांवर लिहत जाऊन त्यानंतर मग 2 अंकी संख्या चालू होती. हा हा, मग तसं करून मग एकूण 99 पानं झाली. बरोबर, म्हणजे एवढे अंक भेटले. मग त्यात हे अंक यांची बेरीज यांच्यातून वजा करायची. ओके, म्हणजे जास्त 1000 पर्यंत सांगितलं म्हणजे 4 अंकी पेक्षा अंक जास्त नसतील, 4 अंकी पेक्षा म्हणजे पुढे गेले नसतील अंक. नाही समजलं. 3 अंकी संख्या जास्त आहे. ओके, म्हणून 3 अंकी पर्यंत अंक असतील, म्हणजे 3 अंकी संख्या असतील पान नंबरवर, 4 अंकीच्या पुढे गेले नसतील. कसं समजलं तुला ते? म्हणजे तीन अंकी संख्या जास्त आहे म्हणून त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. थोडं अजून स्पष्ट करणार म्हणजे तुला काय सांगायचंय? म्हणजे तुला हे सांगायचंय की 1000 वरती पाने नाही आहे म्हणजे जाऊ शकत नाही. कसं कसा वरनं तू हे निष्कर्ष काढला? ओके, हे केल्यानंतर म्हणजे एवढं म्हणजे अंक होऊ शकत नाही, म्हणून 4 अंकीच्या म्हणजे खालीच असतील. ओके, म्हणजे हे तुला अंदाजा काहीतरी अंदाजा लावला तू, पण हे अंदाजामागे तुला काय थोडा तर्क असणार का? म्हणजे की तुला कसं समजलं की 3 अंक 4 अंक 1000 पुढे जर पाने असणार तर अंक खूप वाढणार आणि एवढे वाढणार की 1572 वरती जाणार? ओके, म्हणजे ते पण जे 2 इकडचे जे अंक असतील ते 180 असतील, आणि म्हणजे 1 1 1 1 म्हणजे ते समोरचे शतक स्थानचे जे अंक असतील ते अंक पकडून झाले म्हणजे 280, म्हणजे ते 280 जर ते मग याच्यामध्ये मिळवले म्हणजे तसं करत करत 300 400 म्हणजे 380 480 580 असं करून म्हणजे याच्यापेक्षा जास्त होतील. ओके ओके, म्हणून म्हणजे 3 अंकी संख्याच असते, शेवटचं पान 3 अंकी संख्याच असणार. ओके, ठीक आहे. 1383 / 3 केले कारण 3 अंकी संख्या होती ना, म्हणजे 3. मग आता हे वजा करण्यामागे काय कारण आहे मला थोडं समज स्पष्ट कर जरा. हे 1383 अर्थ काय म्हणजे ते काय सांगतं आपल्याला? एवढे अंक आपल्याला भेटले नाहीत म्हणजे 100 म्हणजेच एवढे अंक भेटले आणि हे अंक सांगितले, तर हे अंकातून हे अंक वजा केले. ओके, म्हणजे एवढे अंक राहिले आणि मग आता हे अंक म्हणजे
म्हणजे किती संख्यांमध्ये असतील ते शोधण्यासाठी 3 भागिले करायला. ओके, हे अंक किती संख्यांद्वारे हे अंक आले असणार? ओके, किती 3 अंकी संख्याद्वारे? ओके. ओके, म्हणजे हे 461 काय आहे? 3 अंकी संख्या किती पानांवर लिहिले ते. ओके, छान. ओके, बरोबर, 560 पानं असणार. पण समजा आता हे 1572 नसून जर 3572 असलं असतं तर मग कसं जाणार पुढे? आपण कसा विचार करणार पुढे? हा, म्हणजे आपण आता हे, हा, जाऊ शकते तू पुढे त्याचं पुढे. तीन हजार 572 फक्त एकच्या ऐवजी 3. ओके, ओके, दोनशे ऐंशी 380 थोडं जरा, म्हणजे ते आपण आधी केलं होतं, म्हणजे ते 2 अंकीच, म्हणजे 3 अंकी संख्येच्या मध्ये, म्हणजे 2 अंकी संख्या जातच ना, म्हणजे ते अंक 180 असतील आणि मग ते 2 अंकी संख्या एकूण 180 आहेत आणि तू बोलते की 3 अंकी संख्या 280 आहेत.
ती सदस्यांचे अंक आहेत त्यांना पकडून म्हणजे 280 अंक होतील. हे किती असणार? 7 असणार. चारशे साठ संख्यांचे अंक वजा होतील. ओके. दहा आहे ना? ओके, ठीक आहे ठीक आहे. बरोबर बरोबर. चारशे एकसष्ट अधिक 461 ओके. तू अजून पुढे तेवढेच संख्या, अजून 461 संख्या पकडली अजून तू. ओके. म्हणून त्याचे अजून एवढेच 1383 अंकच पकडले तू पुढे. ठीक आहे. ओके. एवढे पाने झाले, एवढे संख्या झाले. बरोबर. मग हे 617 इकडे आणि इकडे 461 ते आहे. आणि हे 617 म्हणजे हे 2000 वर्ष
म्हणजे तू आधी हे 2000 याच्या मधनं वजा करून 2000 काढला आणि 2000 मधनं परत तू एवढं कमी केलं, म्हणजे तू आधी या दोघांची वजाबाकी करून 2000 आणलं आणि परत 2000 मधनं तू एवढं कमी केलं आणि एवढं आणलं, मग त्याचा वापर कुठे काय केला नाही म्हणजे म्हणजे आणि तू डायरेक्टली ते केलं नाही ते कशाला पुसलं, ते तर बरोबर होता ना, म्हणजे तू इकडे काही वेगळ्या प्रकारे करत होती आणि तिकडे काही वेगळा विचार करत होती असं आहे का? पाचशे साठ संख्या वजा झाल्या बरोबर, ओके म्हणजे एवढे संख्या उरल्या, ओके एवढे अंक राहिले, ओके मग चारशे म्हणजे हे उत्तर आलं 617. ओके म्हणजे एवढे अंक उरले होते, एवढे अंक उरले होते त्याच्यापैकी तू परत आधी फक्त एवढे काढले एवढे धरले म्हणजे 461 संख्या अजून म्हणजे हे जे 2000 अंक जे अजून वरचे आहेत आपले त्याच्यापासून तू किती संख्या तयार करू शकते तीन अंकी ते शोधण्याचा प्रयत्न करते. 417 अंक आहेत, ओके तीन अंकी एकूण संख्या 900, ओके 460 आपण आधी घेतली होती तीन अंकी परत 460 घेतले सॉरी 461 म्हणजे संख्या 900 आहेत पण या प्रकारे जर केलं तर म्हणजे जास्त संख्या घेतले ना म्हणून तीन अंकी 22 संख्या पण जास्त घेतल्या म्हणून 22 गुणिले 3 आणि मग त्याच्यातून म्हणजे अधिक म्हणजे ते परत मिळवायला लागते, ओके म्हणजे 66 अंक याच्यात मध्ये अजून मिळवायला लागतील अंकांमध्ये, ओके
काय झालं का पुसली पुसलं का ओके शंभर संख्यांचे अंक 400 झाले बरोबर बरोबर ओके पुस्तके चला राहू द्यायचं ना ठीक आहे 150 संख्या किती झाले 150 संख्या पकडले ना तू 150 चौक 600 बरोबर ओके काय झालं
एक तीन अंकी संख्या राहिली, तीन अंक राहिले, तर मग आता म्हणजे प्रॉब्लेम काय झाला, म्हणजे अडचण काय आता? म्हणजे किती अंक? 3572 73 असणार का असं? कारण सर तीन चार अंकी पर्यंत पोहोचलो पण शेवटचे शेवटला तीनच अंक राहिले, चार अंक राहायला पाहिजे. ओके, म्हणजे 3573 अंक असणार एकूण. ठीक आहे, करून बघ. चला आपण 3573 मानूया त्याला. मग एक पान वाढवलं. ओके, एक हजार तीनशे म्हणजे तेवढे पानं असणार. ओके, आता खरंच तेवढे असणार का तपासायचं? कसं तपासू शकतो की खरंच तेवढे पानं असणार? ओके ओके, करून बघूया. पण आपण 3573 घेतले ना असं. बरोबर. म्हणजे तीन अंकी संख्या 900 आहेत आणि म्हणून त्याचे अंक तिप्पट असणार. ओके, छान. ओके, ओके, बरोबर. आणि एवढेच अंक राहिले, फक्त एक अंक हे आपण नंतर बदलवलं.
असू शकतं. जाऊया पुढे अजून. तेच नंबर आले म्हणजे आपण कदाचित बरोबर असतवर आहोत. कशी कस 171 कसा आला म्हणजे हे समजलं मला. पण त्याचं पुढे काय केलं तू? 684 भागिले 4 बोलत होती ना तू. ओके, म्हणजे 684 भागिले मला तर भागिले 4 करायचं की भागिले 40 करायचं? 4 करायचं. ओके, 400 म्हणजे 100 अंक. ओके ओके, म्हणजे 100 भेटले इथे. ओके, परत मग आपल्याला 400 भेटले ते आता तर मजा करायची. ओके, थोडी जास्त घेऊ शकतो 40-500 ऐवजी. ओके, चार अंकी 171 आहेत. ओके, ओके, मग 171 ची चौपट किती असणार? तू आता 684 चा चौथा भाग घेतला तर एवढा आला, तर याचा चौपट किती असणार? काय करायचं म्हणजे आता तुला? म्हणजे आपण अजून तपासलं, तू इकडे करती इकडे करत होती ना 171 आला. हा, पण मग आपण इकडे इकडे सुरुवात इकडे 2-3 अंकी पासून केलं होतं, मग त्याच्यावर 1170 उत्तर आणलं असतं तर? जसं इकडे तू बोलली की 1170, पण ते 1170 इकडनं वेगळ्या मार्गाद्वारे आलं.
म्हणजे आपण याचा पुढे गेलो, पण आता तसं न करता तू वेगळ्या प्रकारे आपल्या सुरुवातीपासून करत होती ना। तर इकडे जसं तुला शेवटी 684 आला, तर 684 म्हणजे किती पानं झाली, 684 मध्ये किती पानं झाली, नाही ते पानच आहे, किती अंक आहे, तर पानं किती झाली 171, 4 अंकीचे, 3 अंकीचे किती पानं, मग एकूण पानं मोजू शकतो असे प्रकारे। आता जे तुला इकडनं पाने मिळाले ना, किती पानं झाली मग, पण मग 900 पानं आली तू बोलते, तिकडे तर 900 दिसत नाही कुठे, ओके पण इकडे तसं नाही केलं, इकडे वेगळं केलं। तर मी आता सांगतो की या प्रकारे करू शकतो का, आता ते वेगळ्या प्रकारे केलंय, आता हे वेगळ्या प्रकारे करतोय ना, दोन्ही प्रकाराने सेम तिकडे पण दुसऱ्या प्रकारे पण तेवढेच 1170 पाने मिळू शकतात का आपल्याला, हे माझा प्रश्न। इकडे तू पूर्ण 3 अंकी एकत्र घेतले ना, तसंच केलं तर 1170 पानं मिळणार का, तिकडे तू 3 अंकी टप्प्याटप्प्याने घेतलेत, तसं न करता जसं इकडे तू डायरेक्टली 3 अंकी, 1 अंकी 2 अंकी फक्त 3 अंकी आणि फक्त 4 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी एकत्र वेगळे वेगळे, म्हणजे 1 अंकी 2 अंकी म्हणजे वेगळे, 1 अंकी 2 अंकीचे किती पानं झाले, 1 अंकी 2 अंकीचे किती पानं झाले, 99 पानं झाले, 2 अंकी 3 अंकीचे किती पानं झाले, 900, 4 अंकीचे किती पानं झाले, त्या सगळ्यांची बेरीज करून बघू शकतो किती आलं पाहिजे, ठीक आहे। मग आता के एक अंक, आता 1 अंकी आणि 2 अंकीचे किती पाने झाले आपले, 99 पाने झाले बरोबर, आणि 3 अंकीचे किती पाने झाले, किती 900 झाले, ओके, आणि 4 अंकीचे किती पाने झाले, 171 झाले, ओके। मग आपलं एकूण पाने किती झाले पाहिजे, 1170, कसं समजलं तुला, हा त्यांची बेरीज केल्यावर त्याची बेरीज आपली 1170 आली बरोबर, ओके। तर लिहि जरा तिकडे, हा मग तेवढी बेरीज आली पाहिजे, पण आपण आता वेगळ्या प्रकारे केलं, तू आता 99 आणि 900 बोलली होती, पण तिकडे आपण 99 आणि 900 लिहिलं नाहीये, ओके। मग इकडे आपण असं लिहू शकतो का परत की नीट दिसणार ते 99 आणि 900, ओके मग त्यांची बेरीज किती येते, ओके किती आली, म्हणजे 1170, दोघे सेम आले, हा आणि आलेच पाहिजे, ओके। पण मग आता मला सांग, या तिघांचा आणि या तिघांना जरा संख्यांना बघ, संख्या तर वेगळे वेगळे तरी बेरीज सेम का आली, ओके ओके। म्हणजे इकडे 3 अंकी संख्या 560 पानांपर्यंत आहे, ओके, आणि उरलेले पानं आहेत, आणि तिकडे पण 999 आहेत बेरीज, ओके छान, आणि दोन्ही पद्धतीने आपलं उत्तर तेच आलं, तपासून झालं आपलं बरोबर, छान।